नमस्कार, टीडीके चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण छत्तीसगडमधील घटना पाहणार आहोत. आता छत्तीसगडमध्ये सुभाषनगर एरियामध्येच युपेश चंद्रकार हा 42 वर्षांचा तरुण त्याच्या परिवारासोबत राहत असतो. आता परिवारामध्ये पत्नी आहे, एक लहान मुलगी आहे आणि सर्व काही व्यवस्थित आहे. मग आता हा जो युपेश चंद्रकार आहे हा MBA झालेला आहे, एका चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत असतो, नोकरी करत असतो. आणि याची जी पत्नी आहे, जिचं की नाव आहे देविका, वय 40 असतं, देविका उर्फ ज्योती, वय 40 आहे, ती गृहिणी असते. आणि एक जी मुलगी आहे ती शाळेत शिकत असते. मग आता ह्या युपेशकडे 40 एकर जमीनसुद्धा असते, म्हणजे एकंदरीत सर्व सुखाने समाधानाने चाललेलं असतं. मग तो सकाळीवर नोकरीला गेल्यानंतर, मुलगी शाळेत गेल्यानंतर, ही जी देविका आहे त्याची पत्नी ही घरी एकटीच असते, एकटीच घरात वेळ घालवत असते. मग अशातच आता त्यांच्या शेजारी एक मुकुंद त्रिपाठी नावाचा एक इसम येतो, ज्याचं की वय असतं 45. तो त्याच्या गावाकडून त्या सुभाषनगरमध्ये येतो आणि योगायोगाने यांच्या शेजारीच तो रूम भाड्याने घेतो. त्याचंही लग्न झालेलं असतं, पत्नी असते, मुलं असतात, पण ते सर्व गावाकडं असतात. आणि हा कामानिमित्त म्हणून त्या सुभाषनगरमध्ये आलेला असतो. मग आता ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस तो कामावर असतो आणि काम नसेल त्यावेळेस घरीच असतो. आता घरी असल्यानंतर तो एकटाच घरात असतो, पत्नी नाही, मुलं नाहीत, म्हणून तो शेजाऱ्या पाजाऱ्यांशी गप्पा मारत असतो. मग त्या एरियामध्ये त्याची सर्वांबरोबर ओळख झालेली असते, भरभरून गप्पा मारत असतो. अशातच त्या युपेशच्या घरच्यांचीसुद्धा याच्याबरोबर ओळख होते. युपेश चंद्रकारची त्याच्याबरोबर ओळख होते, त्याच्या पत्नीची ओळख होते. मग तो अधूनमधून त्या युपेशच्या घरीही जात असतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारत असतो, सर्व काय व्यवस्थित चाललेलं असतं. मग आता पुढं जाऊन हा जो मुकुंद आहे, मुकुंद त्रिपाठी, हा आता त्याच्या घरी थोडंसं त्याचं जाण्यानं वाढतं. ज्यावेळेस युपेश असेल त्यावेळेस पण जात असतो, ज्यावेळेस तो युपेश घरी नसेल कामावर असेल त्यावेळेससुद्धा तो जात येत असतो. मग आता तो युपेश नसताना जर घरी गेला तर त्या युपेशची पत्नी म्हणजे ती देविका, तीसुद्धा त्याच्या त्याला भरभरून गप्पा मारत असते, चहापाणी करत असते, जेवलात का नाही विचारत असते. मग तोही तिच्याबरोबर भरभरून गप्पा मारत असतो, मग त्यालाही थोडंसं बरं वाटत असतं. मग त्याला असं वाटतं की अरे युपेश जर घरी नसला ना, आपण जर त्याच्या घरी गेलो तर त्याची पत्नी आपल्याला भरभरून गप्पा मारत असते, चहापाणी करत असते. मग त्याची हिंमत थोडी वाढते. मग आता पुढं जाऊन तो तिच्याकडून तिचा मोबाईल नंबर घेतो आणि स्वतःचा मोबाईल नंबरसुद्धा तिला देतो. मग यांच्या तर गप्पा होतच असतात. मग आता नंतर यांच्या मोबाईलवरसुद्धा गप्पा व्हायला सुरू होतात. मग वेळी अवेळी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू होते. मग चॅटिंग सुरू झाल्यानंतर मग त्याची हिंमत आणखीनच वाढते त्या मुकुंद त्रिपाठी. त्याला असं वाटतं की अरे ह्याच्या मनातसुद्धा आपल्याविषयी काहीतरी दिसतं आहे, म्हणजे एकंदरीत तो तिच्यावर इतका भाडतो की तिला ज्या क्षणी पहिल्यांदा त्यांनी पाहिलेलं असतं त्याच वेळेस त्याला असं वाटतं की अरे ही महिला खूपच मस्त आहे, हिचा उपभोग आपण घ्यायला पाहिजे, हिला आपल्या जाळ्यात काहीतरी करून ओढायलाच पाहिजे. म्हणून त्याचे प्रयत्न चालू असतात आणि त्याच्या प्रयत्नाला कुठंतरी यशसुद्धा मिळत असतं. मग त्याची हिंमत एवढी वाढते की घरी कोणी नसताना तिच्या घरी जाऊन बसणे, गप्पा छप्पा मारणे. मग आता हळूहळू तिच्याबरोबर तो आचकट विचकट बोलायलासुद्धा सुरू करतो, तीसुद्धा त्याला प्रतिसाद देत असते, त्याच्या बोलण्याला दुजोरा देत असते. मग त्यालाही वाटत असतं चला हीसुद्धा आपल्याकडे कुठेतरी आकर्षित झालेली आहे आणि हिच्या मनातसुद्धा आपले जी मनात आहे तेच हिच्या मनातसुद्धा चालत असावं. म्हणून तो सरळ आता तिला एका दिवशी म्हणतो की वहिनी म्हणतो तुमचा काय माझ्यावर विश्वास नाही का? ती म्हणते का हो काय झालं, मी काय तुमच्या घरी यायचं का नाही? ती म्हणते का कोण काय म्हटलं आहे का तुम्हाला माझ्या घरी येण्याबद्दल? तर तो म्हणतो तसं काही नाही, पण मला असं वाटतं की तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. मग तिला वाटतं की हा असा का म्हणतो, त्याला तुम्ही असं का म्हणताय? तर तो म्हणतो की ज्यावेळेस मी तुमच्या घरी येईल त्याचवेळेस तुम्ही मला गप्पा मारत असता. तुम्ही कधी बाहेर भेटल्यानंतर गप्पा मारता का किंवा होऊन माझ्याकडे येता का गप्पा मारायला? तर कधीच तुम्ही येत नाहीत, याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही. ती म्हणते असं आहे का, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? तर तो म्हणतो की मी जसं तुमच्या घरी येऊन गप्पा मारत असो तसं तुम्हीही माझ्या घरी कधीतरी येत जा, गप्पा मारत जा. मग ती म्हणते येईल ना, जरूर येईल, बोला कधी येऊ? तर तो विचारतो तुम्ही कधी येणार? तर ती म्हणते तुम्ही सांगाल त्यावेळेस मी यायला तयार आहे. मग तो म्हणतो आजच या. मग ती म्हणते ठीक आहे, तुम्ही व्हा पुढं, मी मागून येते.
मग आता तो त्याच्या घरी गेल्यानंतर ही सुद्धा मागून, म्हणजे आधी घरच्या बाहेर पडते, इकडं तिकडं पाहते, कानोसा घेते कोण आहे का, कोण पाहते का आपल्याकडे, म्हणजे याचा अर्थ तिच्या मनात सुद्धा काहीतरी असतं, चोर असतो तिच्या सुद्धा मनात. मग आता कानोसा घेतल्यानंतर तिला असं वाटतं की आपल्याकडे कोणीही पाहत नाही किंवा पूर्ण शांतता पसरली आहे भर दुपारच्या वेळेस. आणि तिचा जर पती कामावर गेलेला असतो, मुलगी तर शाळेत असते, मग ती हळूच त्याच्या घरी जाते, त्याच्या घरामध्ये जाते. मग घरामध्ये गेल्यानंतर तो लगेच दरवाजा लावून घेतो आणि तिला म्हणतो, वहिनी या बसा. मग तिला बेडवर बसवतो, मग तिच्याबरोबर भरभरून गप्पा मारतो, तिचा हात हातात पकडतो. मग ती थोडी घाबरलेली असते, बावरलेली असते, थोडीशी थरथरी तिला सुटलेली असते, तिला कळत नाही की काय करावं काय नाही. मग जसाच तो हात पकडतो त्यावेळेस आणखीनच ती घाबरत, त्याला म्हणते असं हे काय करताय. तर लगेच तो तिला मिठी मारतो, तिला म्हणतो की तुम्ही माझी सेवा करता ना, तुमच्या घरी आल्यानंतर मलाही तुमची थोडी सेवा करू द्या. म्हणून तिला मिठी मारतून लगेच तिला तिच्यावर ताबा मिळवतो, त्याला जे पाहिजे ते करून मोकळा होतो. तिलाही बरं वाटतं, तिचीही भीती कुठेतरी संपते. मग त्या दिवसापासून यांचे अनैतिक संबंध म्हणजे व्हायला सुरू होतात किंवा अनैतिक संबंधाला सुरुवात होते. मग आता बघा, ह्या जी गोष्टी आहेत ह्या लपून राहणाऱ्या नसतात. मग आता वरचीवर तिचं त्याच्या घरी जाणं, त्याचं हिच्या घरी येणं, मग ह्या गोष्टी कुठेतरी तिथल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना खटकायला सुरू होतात. मग ते थोडंसं लक्ष ठेवतात, त्यांच्याही लगेच लक्षात येतं की यांचं आता म्हणजे ओळखीच्या पलीकडे यांचे संबंध निर्माण झालेले आहेत, यांच्या अनैतिक संबंध असावे, त्यांचं काहीतरी प्रेम प्रकरण सुरू झालेलं आहे. मग तिथं चर्चा व्हायला सुरू होते. आणि दुसरीकडं तिचा जो पती आहे तो युपेश चंद्रकार, हा MBA झालेला माणूस असतो, सुशिक्षित माणूस असतो, चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत असतो, कामाचाही बराच त्याच्यावर ताण असतो, लोड असतो, म्हणून तो थोडंसं दारू प्यायलासुद्धा सुरू केलेला असतो त्याने. मग रोज दारू पिऊन घरी येणे, झोपी जेवण वगैरे करून झोपी जाणे, परत उठून सकाळी कामावर जाणे, याच्यामुळं काय झालेलं असतं तर त्याचं घरावर लक्ष नसतं, पत्नीकडं दुर्लक्ष झालं असतं, मुलीवरही लक्ष नसतं. मग पण त्या शेजाऱ्यामध्ये जी काही चर्चा चालू झालेली असते त्या मुकुंदची आणि त्या देविकाच्या प्रेम प्रकरणाची, ती चर्चा कुठेतरी याच्या कानावरसुद्धा जाते. मग याला एवढा राग येतो की अक्षरशः तो घरी येतो आणि पत्नीला एवढं फैलावर येतो की म्हणतो, तुझं त्या मुकुंदचं काय चाललं आहे माझ्या पाठीमागे. तर पत्नी लगेच कानावर हात ठेवते, त्याला म्हणते, आमचं काही चाललं नाही, तो माझ्या घरी येतो, आपल्या घरी येतो आहे, तो गप्पा वगैरे मारतो, कधी बाहेर भेटला तर बोलतो, तेवढंच, एक शेजारी असल्यामुळे, बाकी काही नाही. तुम्ही कुणावरही लक्ष देऊ नका, पहिले एक काम करा, तुम्ही दारू प्यायचं कमी करा, दारू प्यायचं बंद करा, मग माझ्याशी बोला. एकतर दारू पिता तुमचं घरात लक्ष नाही, माझ्यावर लक्ष नाही, मुलाकडे लक्ष नाही, तुम्ही बाहेरच्यांचं ऐकताना माझ्यावर संशय घेता. मग त्यालाही वाटतं की अरे हे बरोबर आहे, आपणच संशय घ्यायला नको होतं, त्यालाही वाटतं की चला नसेल. पण कुठेतरी त्याच्या मनामध्ये शंकेची पायल चुकचुकलेली आहे, कुठेतरी शंका त्याच्या मनामध्ये बसलेली असते. मग आता अशातच काही दिवस आणखी निघून जातात. पण बघा, हे जे अनैतिक संबंध आहेत हे लपून राहत नाहीत, तर कधी ना कधी उघडे पडतात, जगासमोर येतात. तसंच एका दिवशी काय होतं, तो युपेश कामावर गेलेला असतो. आता कामावर त्या दिवशी काम कमी असल्यामुळे, काही त्यांचं कामातलं सामान जे आहे ते न आल्यामुळे काम थोडंसं ते लोक थांबवतात. म्हणून हा पण काय करतो, तर घरी येतो. दुपारची वेळ असते, 1 ते 1:30 वाजलेला असतो. आता घरी आल्यानंतर घराचा दरवाजा तर उघडा असतो, मग मध्ये जातो, पत्नीला हाका मारतो, देविका कुठं आहेस म्हणून, तर ती घरात नसते. मग त्याला वाटतं की अरे हे इतक्या दुपारी कुठं गेलेली आहे म्हणून, आणि दार तर उघडंच आहे घराचं, म्हणून तो दार थांबतो, इकडं तिकडं पाहत असतो. आता इकडं तिकडं पाहत असताना एक थोड्याच वेळात त्या मुकुंदच्या घराचा दरवाजा उघडला जातो, त्याचं योग्यावरून लक्ष त्या दाराकडे जातं. आता दाराकडे लक्ष गेल्यानंतर त्याची जी पत्नी आहे ती देविका, त्या घरातून बाहेर येते. जशीच बाहेर येते तिची नजर आणि याची नजर आहे, म्हणजे एकमेकाच्या नजरा लगेच एकमेकाला भेटतात. त्यावेळेस ती एवढी बावरून जाते, एवढी घाबरते की अखेर ती चोरी उघडी पडलेली असते. मग हा युपेश एवढा चिडतो की तिला सरळ घरी येऊ देतो, घरात घेतो, दरवाजा बंद करतो, एवढं मारायला सुरू करतो. तिला म्हणतो, बरोबर आहे जे लोक म्हणत होते ते बरोबर आहे, तू मला खोटं ठरवत होतीस, म्हणजे तुझे त्या मुकुंदचे आणि ती संबंध आहे, तुमचं लफडं सुरू आहे, प्रेम प्रकरण सुरू आहे, तू त्याच्याबरोबर तोंड काळ करायला सुरू केलेलं आहेस. म्हणून आता तो तिला इतका छळायला सुरू करतो. त्या दिवसापासून आता दारूचं प्रमाणही त्याचं वाढतं पिण्याचं, आणि रोज कामावर आला की ती दारू पिऊन येत असतो, घरीही आणत असतो, घरी पित असून तिला मार मार मारत असतो. मग तरीही ती त्याला भेटत असते, त्याला म्हणत असते की हे बघ, माझा नवरा खूप मारतो आहे, मला खूप छळतो आहे, आपल्या प्रेमाला तो अडसर ठरतो आहे, तर आपण त्याला आपल्या प्रेमाच्या ह्याच्यातून दूर करायला पाहिजे, अडसरच त्याचा दूर करायला पाहिजे, त्याला कायमचं संपवायला पाहिजे, असं ती त्या मुकुंदला म्हणत असते. मग आता इकडं हा युपेश हा काय करतो, तर तिच्या आईला बोलवून घेतो, तिच्या आईच्या पण ह्या गोष्टी सर्व कानावर घालतो. पण आता ती तर तिची आई आहे शेवटी, ती तिची मुलगी आहे, तर तिची आई
व्यक्तीच्या या गुणांवर काहीही बोलत नाही किंवा काही आक्षेप घेत नाही, ती उलट झाकापाक्या करते की चला झाला असेल किंवा नसेल तेवढं सांभाळून घ्या असं त्यालाच बोलत असते, पण तिची चूक ती कबूल करत नसते. मग असे आहे ते याच्यातच. आता तो तिला भरपूर मारत असतो, ती खूप वैतागलेली असते, तिला त्याच्यापाशी राहू वाटत नसतं. मग याच्यातून एका दिवशी काय होतं तर तो युपेश हा अचानकच गायब होतो. आता तो युपेश चंद्रकार अचानक गायब झाल्यानंतर त्याची जी पत्नी आहे ती त्याचा खूप शोध घेते, तरी त्याचा पत्ता लागत नाही. मग ती सरळ तिथल्या पोलीस चौकीमध्ये जाते आणि पोलिसांकडं मिसिंगची कंप्लेंट दाखल करते. मग आता पोलीससुद्धा मिसिंगची कंप्लेंट दाखल करून घेतात, त्याचा शोध करायला सुरू करतात. मग आता ते बारकाईनी चौकशी करतात, त्या मित्रपरिवारामध्ये कंपनीमध्ये इकडं तिकडं काही जमिनीचा वाद आहे का, प्रॉपर्टीच्या वादातून त्याला कोणी मारलं आहे का, गायब केलं का, असं सर्व सवंगानी चौकशी करतात. पण त्याच्यामध्ये काही हाताला लागत नाही. याच्यामध्ये जवळजवळ 5 महिन्यांचा कालावधी उलटून जातो. आता महिना येतो मेचा. आता मे महिन्यामध्ये काय होतं तर पोलीस त्याची चौकशी करतच असतात. आता चौकशी करता करता अचानक पोलिसांच्या कानावर एक बातमी येते. ती बातमी काय असते तर त्या युपेशची पत्नी, जिचं की नाव आहे देविका उर्फ ज्योती, ह्या देविकाचे शेजारीच राहणाऱ्या मुकुंद त्रिपाठीबरोबर अनैतिक संबंध होते. त्या संबंधामुळेच तिचं आणि तिच्या पतीचे त्या युपेशचे भरपूर भांडणं तंटा होत असायचं. झालं तर ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस काय करतात तर त्या मुकुंदला लगेच ताब्यात घेतात, कारण पोलिसांना त्याच्यावर संशय आलेला असतो. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी करायला सुरू करतात, पण तो उडवडवीची उत्तर देतो. तो पोलिसांना म्हणत असतो की तो मी नव्हेच, मला काही माहीत नाही, तुम्ही चुकीच्या माणसाला पकडलेला आहेत. पण पोलीस शेवटी पोलीस असतात, पोलीस थोडासा त्याला प्रसाद देतात, पोलिसी खाक्या दाखवतात. आता पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर तो लगेच पोपटासारखं बोलायला सुरू करतो. हो साहेब म्हणतो, मला काही मारू बिरू नका, तर मीच त्या युपेशला मारलेला आहे किंवा माझ्या हातून चुकून तो मरण पावलेला आहे. मग पोलीस सर्व त्याला सविस्तर विचारतात, तो सविस्तरपणे सर्व माहिती सांगतो. माहितीमध्ये काय सांगतो तर म्हणतो, साहेब मी त्या सुभाषनगरमध्ये कामानिमित्त गेलतो, तिथं योगायोगाने यांच्या घराशेजारी मी भाडेनी खोली देऊन राहायला लागलो. मग आमची पुढं चालून ओळख झाली, ओळखी सुरूपांतर म्हणजे मैत्रीमय झाल्यानंतर प्रेमा झालं, आमच्या नैतिक संबंध सुरू झाले. ही गोष्ट त्या युपेशला कळली, त्या देविकाच्या पतीला कळली. मग त्यांनी तिला छळायला सुरू केलं. एका दिवशी तर त्यांनी तिला माझ्या घरातून बाहेर पडताना पाहिलं. मग तर त्याचा एवढा म्हणजे उद्रेक झाला की त्यांनी रोजच तिला मारायला सुरू केलं. मग एका दिवशी ती माझ्याकडे आली, मला म्हटली की हा मला खूप छळतो आहे, मारतो आहे, तर याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. मी ठीक आहे म्हटलं. मग याच्यामध्येच काही दिवस गेल्यानंतर आता तारीख आहे 8 डिसेंबर 2023. आता ह्या दिवशी दुपारचे 1 वाजलेले होते, मी घरातच होतो, दार लावलेलं होतं. मग बाहेरून टकटकचा आवाज आला म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर देविका आणि तिची आई दोघीही माझ्याकडे आल्या होत्या. मग मी त्यांना आतमध्ये घेतलं तर ते मला सांगायला लागले की उपेश मला खूप मारतो, आता तर त्यांनी मला काठीने मारायला सुरू केलं. तर मी ती काठी घेऊन बाजूला टाकली. आता ते ऐकल्यानंतर माझ्या रागाचा पारा एवढा चढला की त्या दोघींना घेऊन सोबतच मी त्या देविकेच्या घरी गेलो. तर उपेश घरातच होता, दारू पिलेला होता. मग त्याची माझी मारामारी सुरू झाली. त्या मारामारीमध्येच तो असा काही खाली पडला की त्याच्या डोक्याला मुका मारा लागला. त्या मुकामारामध्येच त्याचा जीव गेला, त्याचा श्वास थांबला. मग आता याचं काय करायचं? मग आता तात्पुरतं आम्ही त्याला बेडवर झोपवलं. आता तिची मुलगी मेधा ती तर शाळेत होती, तिने जर पाहिलं तर वेगळंच काहीतरी होऊन जाईल, हे सर्व उघडं पडेल म्हणून मी त्या देविकाला तिच्या आईला त्या मेधाला आणण्यासाठी पाठवलं. तिला म्हटलं की फोन केल्याशिवाय तू इथं लगेच येऊ नकोस, मी फोन केल्यानंतर घरी या. मी याची तोपर्यंत वाट लावतो, विले वाट लावतो कुठंतरी. मग मी त्याला कुणीही बाहेर नाही बघून त्याला ओढत ओढत माझ्या घरी नेलं. लगेच त्या देविकाला फोन करून सांगितलं की मी त्याला माझ्या घरी आणलेलं आहे, त्याचा मृतदेह, तर तुम्ही आता घरी येऊ शकता. मग त्याच्यानंतर मग 8 तारखेला तर झालेला, 8 डिसेंबरला 9चा दिवस जाऊ दिला. मग 9 तारखेला मी म्हणजे संध्याकाळी गेलो, रशी आणली, एक कपडा आणला. मग आता 11 तारीख आली, 10 तारीखसुद्धा गेली, 11 तारखेला. आता 11 तारखेला मी काय केलं तर त्याचा मृतदेह एका कपड्यामध्ये चांगला गुंडाळला आणि त्याला त्या नायलॉनच्या रशीने करकचून बांधून टाकला आणि एका रिक्षावाल्याला बोलवलं. आता रिक्षावाल्याला बोलवल्यानंतर त्याच्या आधीच मी त्याचा मृतदेह त्या एका पेटीत ठेवून टाकला होता. आणि रिक्षावाल्याला बोलवल्यानंतर ती पेटी वगैरे घेतली, रिक्षामध्ये बसलो, पेटी घेऊनच रिक्षामध्ये बसलो. आणि त्या रिक्षावाल्याला मी ज्या ठिकाणी काम करतो आहे, माझं ज्या ठिकाणी ऑफिस आहे ज्या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगच्या दिशेने नेलं. लोहाणी नावाची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगकडे नेल्यानंतर पेटीवर त्या काढली आणि त्या पेटीला माझ्या ऑफिसमध्ये नेऊन ठेवलं. परत घरी आलो, फावडा, कुदळ, कटावणी सर्व घेतली आणि
परत ऑफिसमध्ये गेलो. आता ऑफिसच्या जवळच म्हणजे 3 नंबर खोलीमध्ये कुणी राहत नव्हतं, पडीक खोली होती. मग तिथं गेल्यानंतर पूर्ण 5 फूट खड्डा केला आणि त्या ठिकाणी त्या देविकालासुद्धा मी बोलून घेतलं आणि तिची मुलगी झोपली होती. रात्रीचा वेळ होता. मग आम्ही 5 फूट खड्डा केला, मी मिठाचं पोतं आणलं, मीठ पूर्ण त्या खड्ड्यामध्ये पसरवणं, त्याचा मृतदेह त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकला. सर्व काही पुरून टाकल्यानंतर आम्ही जसं काही घडलं नाही अशा आविर्भावात आम्ही घरी आलो. आता हे सर्व काढल्यानंतर पोलीस ताबडतोब त्या देविकाला लगेच ताब्यात घेतात आणि जिथं मृतदेह पुरलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा जातात, मृतदेह बाहेर काढतात, पंचनामा वगैरे करतात आणि या दोघांची रवानगी जेलमध्ये करून टाकतात. बघा इथं या घटनेमध्ये काय झालेलं आहे, तर एक महिला व्यभिचारी महिला म्हणावं लागेल, कारण घरी एवढं सुख समाधान होतं, सर्व होतं, पैसा अडका घरदार सर्व होतं. नवरा सुशीष होता, MBA झालेला होता, चांगल्या कंपनी चांगल्या हुद्द्यावर काम करत होता, घरी 40 एकर शेतजमीन होती, पण तिला तिची वासना शांत बसू देत नव्हती. तर त्या वासनेसाठीच काही क्षणांच्या मजेसाठी मजा घेण्यासाठीच तिने सर्व काही पणाला लावलं. अक्षरशः तिने तिच्या पतीचासुद्धा मुर्दा पाडला कमी केलं नाही आणि त्याला तिच्या प्रियकराच्या मदतीने पुरूनसुद्धा ह्या दोघांनी टाकलं. तर कसला याच्यामध्ये विचार केलेला नाही, सर्व अविचार करूनच ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता त्यांना सर्व काही भोगावं लागणार आहे. तर काही करताना थोडासा विचार करायला पाहिजे. तर मित्रांनो, ही होती याची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही, मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखी एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा आणि जर आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.